सालाबाद प्रमाणे यंदा ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी युवक नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनु आंग्रे व दिघा महिला तालुकाध्यक्ष गौरी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली धनश्री थिएटर्स ठाणे प्रस्तुत भीमगीतांचा जल्लोष संगीतमय कार्यक्रमाचे मोठ्या जल्लोषात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी भीमगीतांचा सर्वांनीच मनमुरादपणे आनंद लुटला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आणि विचारांचे दर्शन घडवणाऱ्या गाण्यांनी भरलेला वाद्यवृंद ऐकण्यासाठी असंख्य भीम अनुयायांनी गर्दी केली होती. या वाद्यवृंदांचा आनंद लुटताना नामदेव भगत, अनु आंग्रे आणि गौरी आंग्रे यांनीही भीमरायांच्या गाण्याच्या तालावर ठेका धरला. या कार्यक्रमादरम्यान निर्माता आणि दिग्दर्शक विश्वराज जाधव यांनी संगीत की दुनिया या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते, जिथे मराठी लावणी नृत्याने संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले. यावेळी समाजसेवक राहुल आंग्रे, राजेश भालेराव, संतोष केदारे, संदेश बनसोडे, समीर पाटील, आर एस कदम, माधव गवाले, अशोक शिंगारे, अभंग शिंदे, मिलिंद जाधव, बाबुराव गायकवाड, नमिता भालेराव, रुपाली जाधव, शीला हेडंगे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनु आंग्रे आणि आमच्या महिला तालुका अध्यक्ष गौरीताई या ठिकाणी अतिशय चांगला हा कार्यक्रम घेतलेला आहे. बाबासाहेबांचं जे शिका संघटितवानं संघर्ष करा या भूमिकेतनं आमचे राष्ट्रवादी पार्टी निश्चितपणे त्या ठिकाणी काम करते. आज अनु आंग्रे त्यांचे सर्व सहकारी आमचे तालुका अध्यक्ष जाधव असतील या परिसरातले सर्व कार्यकर्ते अतिशय चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. मी एवढंच या ठिकाणी सांगेन आपण त्यांना फक्त एका समाजापुरतं बघत असतो किंवा काही लोकांपुरतं बघतो. बाबासाहेब हे जगाचे नेते आहेत. आज आपण म्हणतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी तर म्हणत विश्वरत्न आहेत. आणि अशा पद्धतीनं गोरगरीब जनतेला निश्चितपणे या जगामध्ये भारतामध्ये आज आपण पाहतोय की किती श्रीमंत असू दे माणूस त्याला जे मतदानाचा एक अधिकार आहे तशा गरीब माणसाला पण एकच मतदानाचा अधिकार आहे. आणि म्हणून समानता त्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीनं बाबासाहेबांनी केलेले कार्य आपण त्याच्यापैकी एक जरी कार्य केलं तर निश्चितपणे त्यांना या ठिकाणी आदरांजली होईल. अनु आंग्रे दादा हे नेहमीच आमच्यासाठी म्हणजे एक चांगलेच व्यक्तिमत्व आहेत आणि ते नेहमीच काही ना काही कार्यक्रम घेतात, त्यामुळे आमच्या महिलांना उत्साह वाढतो आणि कार्यक्रमात सामील व्हायला आम्हाला एक उरुस येतो. आणि अशी आमची इच्छा आहे की त्यांनी हर वर्षी असाच कार्यक्रम चांगला गाजा वाजत घेतला पाहिजे. अनु आंग्रे आणि गौरीताई यांच्या माध्यमातून आज जयंतीचा कार्यक्रम साजरा झाला त्याचा आम्ही खूप आनंद घेतला आणि असा कार्यक्रम कधीच झाला नव्हता. माझं नाव भारत गालफडे. अनु आंग्रे यांनी ठेवलेला कार्यक्रम आहे. अतिशय उत्साहात कार्यक्रम चालू आहे आणि दिघा गावात असा कार्यक्रम पूर्वी झालेला नव्हता, पण हा खूप चांगला कार्यक्रम आहे. कार्यक्रम एक नंबर, छान, अतिसुंदर आणि हे कार्यक्रम ठेवणारा एकदम उत्तम माणूस आहे आणि चांगलं त्यांनी 2 वर्षापासून हे कार्यक्रम राबवतोय आणि डिग्यामध्ये अतिशय सुंदर आणि एकदम रोबाबदार प्रोग्राम आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने ते साजरी करत आहेत. मला त्यांना भरपूर धन्यवाद देत आहे. बँकेमध्ये जे जॉबला लागलो आहे ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईमुळे लागलेलं आहे. आज पहिल्याच्या ड्रायव्हिंगमध्ये जॉब केला, खूप काही जॉब केले, पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आज मी बँकेमध्ये पीओ झालो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथे एक्झाममध्ये मला कुणीच सपोर्टला नव्हतं तिथे अनुदादा होते आमचे. सर्वात प्रथम म्हणजे अनुदादांमुळे मी आज तिथे जॉईनिंग पण आता उद्यापासून आहे माझी. अनुदादांना मनापासून